वडे जनधन माता पिता म्हणून त्याचप्रमाणे संतांच्या उक्तीप्रमाणे आपला विषय हा नारायण झाला पाहिजे माय बप्पो. म्हणून जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती करावी, पण ती कशी? पांडुरंगाला आवडेल अशी भक्ती करावी. आणि भक्ती कशी आवडते तर जन्माला आल्यानंतर भगवंत आपल्याला ज्या पद्धतीत ठेवेल त्याच पद्धतीने राहावे. तेच तुकोबारा याच्या भंगाच्या जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है.
होतो, पण जन्माला आल्यानंतर कर्म चांगलं करा। तू का म्हणे एक मरणीचे सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे। जन्माला आल्यानंतर मानवाने समाधानी असलं पाहिजे। प्रत्येकाला जन्म आहे माय बाप्पा, पण जन्माला आल्यानंतर कर्माचे बोज पालते राहते माय बाप्पा। म्हणून जन्माला आल्यानंतर कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा माय बाप्पा। आणि कर्म कोणी चांगलं केलं, माझ्या ज्ञानोबाराईंनी कर्म चांगलं केलं म्हणून आजही त्यांचं नाव समाजामध्ये गाजत आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाराईंचं तुकोबाराईंचं नाव राहील माय बाप्पा। कारण त्यांची कर्म चांगली होती। कर्म कुणासारखी चांगली असावी तर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कर्म केलं माय बाप्पा। असं कर्म केलं 388 वर्ष झाले तरी राजाची अजूनही जशीच्या तशी आहे कीर्ती। कारण 18 पगड जाती एकत्र करून राजाची प्रेमानं करते आरती। आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला, पावन झाली ह्या महाराष्ट्राची धरती। विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस बाहेर परदेशामध्ये जाऊन स्वामी विवेकानंद माझ्या